सचिन वाजेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा ठाकरे सरकारला धारेवर आहे वाजे आणि वसुली हे शब्द आता एकत्रच येतात पण या सचिन वाझेचं नाव घेत नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत नवाब मलिक यांनी नीरज गुंडे या व्यक्तीचं ना नाव घेतलं आणि हा नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस यांचा सचिन वाझे असल्याचं ते म्हणाले त्यामुळे प्रश्न पडतो की हा एकाएकी चर्चेत आलेला नीरज गुंडे नेमका आहे कोण करतो काय जसा तो फडणवीसांच्या जवळ आहे तसा उद्धव ठाकरेंच्याही जवळचा आहे का तर याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तर बोलूयात आधी नवाब मलिक यांनी नीरज गुंडेबाबत नेमकं काय का म्हटलं आहे ते सांगतो राज्यामध्ये सुरू असलेला ड्रग्जचा धंदा फडणवीस यांच्याच इशारावरून सुरू आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे दलाल म्हणून काम करायचा अनेक बदल्या त्याच्या सांगण्यावरून झाल्या मंत्रालयात आणि वर्षावर त्याचा वावर होता त्याला सगळीकडे प्रवेश होता नीरज गुंडे हा फडणवीसांचा सचिन वाजे होता फडणवीस यांचा दूत म्हणून गुंडे काम करायचा शिवसेना भाजपचे संबंध ताणले गेल्यावर सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्यावर गुंडे अनेकदा फडणवीसांचे निरोप घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जायचा नवाब मलिक यांच्या या स्फोटक आरोपांनंतर हा नीरज गुंडे नेमका कोण आहे अशी चर्चा सुरू झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अगदी तातडीनं पत्रकार परिषद घेत खुलासा केला नीरज गुंडे याच्याशी माझे संबंध आहेत ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही पण नीरज गुंडे हे माझ्यापेक्षा जास्त वेळा उद्धव ठाकरे यांना भेटलेत मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो पण यापूर्वी उद्धव ठाकरेसुद्धा माझ्यापेक्षा जास्त वेळा त्यांच्या घरी गेले आहेत एवढंच नव्हे तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्त वेळा मातोश्रीवर गेले असतील आता देवेंद्र फडणवीस यांच्या या खुलाशानंतर नीरज गुंडे या नावाभोवतीचं रहस्य अधिकच वाढलंय कारण आजी माजी मुख्यमंत्री यांच्या घरी जाणारा हा नीरज गुंडे नेमका आहे कोण तर नीरज गुंडे हे निवडणूक कालावधीमध्ये महत्त्वाचे ठरणारे बिगर राजकीय नेते आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप शिवसेना युती होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतला दुवा मानले जातात त्याशिवाय ते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत मित्र मानले जातात राजकारणामध्ये फारसा प्रकाश होतात नसलेला चेहरा पण चर्चेच्या खलबतांमध्ये पडद्याआड सूत्र घालवणारे म्हणून त्यांची ओळख आहे गुंडे यांचा कॉर्पोरेट क्षेत्राशीही संबंध आहे अशी माहिती नीरज गुंडे यांच्याबद्दल सांगितली जाते रश्मी शुक्ला प्रकरणातील कथित अहवाल नीरज गुंडे यांनी ट्विट केल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं आणि त्यावरूनही वाद झाला होता आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी नीरज गुंडे यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या वादात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओढून मंत्री नवाब मलिक यांचीच गोची करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रश्न असा आहे की यात नेमकं को खरं कोण आणि खोटं कोण समीर वानखेडेंपासून सुरू झालेला हा वाद आता नेमका कोठवर पोहोचणार त्यात आता नीरज गुंडेंच्या नावाच्या एंट्रीमुळे आणखी काही नवे खुलासे समोर येणार का कारण देवेंद्र फडणवीसांनी तर दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचे संकेत दिलेत या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद